तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय कृषी 11 विपक्ष जय भवानी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला बोलूया नाऊ बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये लक्ष टाकूया ज्या पद्धतीने क्रिकेटच्या ठिकाणी आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय सागर बातोचे, नॉन स्ट्राईक एंड वरती निलेश भोसले आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्केट वरती अनिकेत च्या माध्यमातून पहिला चेंडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव निश्चितच घेतली जाते. तर नक्कीच आपण पाहिलं एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहतो तर एक चांगल्या पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर आक्रमण होणं गरजेचं असेल. पावपेचं सत्र, पावपेचं षटक आणि तिथे मात्र हल्ला नक्कीच होणार यात कोणत्या प्रकारचा डाऊट नाहीये. आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. ज्यावेळेस आपण पाहिलं टपले सिस्टीमचा वापर केला आणि एक धाव घेतली आहे एका धावीने. इथे मात्र आपण पाहतोय धाव फलक सरसावलं 2 या अंकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपण विचार केला अनिकेतचा तर अनिकेत ज्यावेळेस आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती सिंगल धावा देतोय आणि 2 धावा धाव फलकावरती आल्यात. स्ट्राईक एंड वरती सागर बातोचे, नॉन स्ट्राईकला निलेश भोसले आपण पाहतोय. इथे मात्र आक्रमण केलंय, चेंडू यामध्ये ट्रॅव्हल आहे, कॅच होते की मिस जज होईल. तिथे मात्र आपण पाहतोय सागर बातोसे इल बॅक टू पॅबेलियन डीजे. तर नक्कीच चला फास्ट करा विनंती आहे. अगोदरच सामन्यांना उशीर झालाय विनंती असेल. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय मैदानामध्ये दाखल होईल. आपण जर पाहिलं तर तिथे मात्र स्ट्राईक एंडवरती निलेश भोसले आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर आपण पाहिलं दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज सागर बातोसे हा बॅक टू पॅबेलियन झाला. बघा पहिलं षटक होतं पावाप्लेचं. आपण जर पाहिलं तर आक्रमण केलं होतं, प्रयत्न केला होता आक्रमण करण्याचा आणि तिथे मात्र कॅच देऊन फसला तो मात्र सागर बातोसे. मी बरे एक थोडस संयम ठेवणं देखील गरजेचं क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस आपण पाहतोय कार्पेट पद्धतीने खेळलाय, गॅप नक्कीच शोधतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर नक्कीच एक धाव घेतली जाते. एका धावीने धावफलक सरसावलं 3 या अंकावरती एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. बघा निलेश भोसले मी म्हणेन या फलंदाजाकडे जी कुवत आहे, ज्यावेळेस शांत धोरण आपल्याला पाहायला मिळतं निलेशच्या माध्यमातून. कारण त्याने हेरलं की सागर बातोशीसारखा एक दिग्गज फलंदाज पेबेलियनमध्ये येऊन ठेपलाय. त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं तर तिथे कुठेतरी बॅकपटवरती जाऊ शकते आपली विकेट गेली तर. आणि त्यामुळेच की काय संयमी खेळी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस चेंडू हायमध्ये ट्रॅव्हल आहे, संधी लाभते का आणि इथे मात्र संधी लाभली आहे फलंदाज बॅक टू पेबेलियन. हॅलो धन्यवाद डीजे. आताच आपल्या इथे सन्मान्य श्री प्रशांतजी गोपाळे साहेब रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा आमचे तरुण मित्र सन्माननीय समाधानजी दिसले साहेब तरुण पत्रकार या दोघांचंही इथं आगमन झालंय. मी फाउंडेशनच्या वतीनं सन्माननीय प्रशांतजी गोपाळे तथा समाधानजी दिसले या दोघांचंही फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. तर नक्कीच बरेचसे मान्यवर मंडळी तुम्हाला कालपासून पाहायला मिळाले असतील, आज पाहायला मिळतील, उद्या देखील तुम्हाला पाहायला मिळते. इथे जर आपण पाहिलं तर धावा आल्या त्या मात्र धावा फलकावरती 3 धावा आपण पाहतोय. धावपालकावरती 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतच्या माध्यमातून षटक हाताळलं जात आहे. राईट आर्म बॉलिंग आपण पाहू शकाल. त्यामुळेच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती मात्र तितक्या चांगल्या पद्धतीने सन्मान दिला आणि तितक्या चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव नक्कीच इथे मात्र अंकित केली गेली. एका धावीने धावपालक सरसावलं 4 या अंकावरती. जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते. पावाप्लेचं एक सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धाबा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या गोलंदाज अनिकेतनं. पहिल्या षटकाची सांगत आपण पाहिली या डीजे. थँक्यू डीजे. तर नक्कीच चला फास्ट खेळायच्या विनंती असेल आपल्याला वारंवार.
कारण सामने अजून भरपूर खेळवायचेत। आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्केट वरती गोलंदाज अमर पवार, आपण पहिलं अनिकेत पवारला, आता मात्र अमर पवारने फलंदाजी स्ट्राइकेंड वरती आपण पाहतोय। निलेश भोसलेच्या माध्यमातून इथे मात्र फलंदाजी केली जाते। उलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल आहे, ही कॅच इम्पॉर्टंट ठरेल आणि तिथे मात्र आपण पाहतोय निलेश भोसले निराश होईल। एल बॅक टू पॅवेलियन, काय घडलं मैदानामध्ये? पहिल्या षटकामध्ये दडपण निर्माण केलं अनिकेतनं, दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू फुल टॉस होता, मिसजजमेंट मिस्टेक केली आणि तिथे मात्र एक मोठा हादरा बसेल डीजे। थँक यू डीजे। नक्कीच आपण पाहतो इथे काय घडलं, पहिल्या षटकामध्ये चार धावा आल्या, फक्त दोन विकेट दडपण निर्माण केला, दुसऱ्या षटकामध्ये फुलटॉस चेंडूवरती पूर्णतः फसला निलेश भोसले, गॅप शोधणं गरजेचं होतं आणि तिथे मात्र चकला। यावेळेस आपण पाहतोय जयेश तेवरेच्या बॅट मधून एक दमदार षटकार, सहा धावा डीजे। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय खजिनदार सुभाजी सावंतसाहेब तथा संघमालक ओमसा इलेवन यांचं सहर्ष स्वागत, त्याचबरोबर प्रणय गायकर यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत। तर नक्कीच आपण पाहतोय धावा आल्या, त्या मात्र धाव पलकावरती जर आपण पाहिल्या तर दहा धावा यावेळेस, पुन्हा एक आक्रमण केलं, यस बॅक टू बॅक दुसरा षटकार, सहा धावा डीजे। थँक यू डीजे। तर नक्कीच आपण पाहिलं इथे मात्र आक्रमण केले, धावा आल्या, त्या मात्र धाव पलकावरती सोळा धाबा, अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र दाखवलं जयेश देवरेनं, कम बॅक केलाय, वापसी केली, आता मात्र थोडा संयम देखील ठेवणं गरजेचं असेल। यावेळेस पूर्णतः चेंडू फसलाय, काय घडतंय मैदानामध्ये? यावेळेस नक्कीच आपण पाहिलं पंचांचे तत्पर आहेत, मात्र हा चेंडू अगदी आपण पाहिलं ऑब्स्टिकच्या वरून ट्रॅव्हल झाला आणि आपण पाहिलं की गॅदर करता आलं ना इष्टरक्षकाला, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहतोय विकेट किपरच्या बॅक साईडला आपण पाहिलं त्याला मात्र रोक लावण्यात आली, अन्यथा चार धावा नक्कीच मिळाल्या असत्या। बघा संयम बी असणं गरजेचं असतं। तीन विकेट्स आतापर्यंत आपण पाहिल्या गेल्यात, त्या मात्र यावेळेस जय देवरे इन टच इन फॉर्म प्रयत्न नक्कीच करतोय, मात्र यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव नक्कीच घेतले, एका धावेने धावपलक नक्कीच पंच या ठिकाणी पंच निर्णय कळवायचा आहे। वाईड यस, वन प्लस वन, दोन धाबा या ठिकाणी धावपलकावरती लगावले जातील, धावा येतील त्या मात्र अठरा धाबा आपण पाहतोय। आणि खऱ्या अर्थ जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, इथे मात्र दोन बॅक टू बॅक षटकार लगावले आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, दोन संघ मैत्रामध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय। यावेळेस आपण जर पाहिलं तर राईट टर्म गोलंदाजी पाहायला मिळते, यावेळेस आपण पाहतोय पूर्णतः बीट झाला होता, मात्र एक धाव नक्कीच मिळते। यस आपण पाहिलं तर पंच इशारा करतात बाईकच्या स्वरूपात दिली, मात्र धाव येते, धावा येतील त्या मात्र धावपलकावरती जर आपण पाहिल्या तर एकोणवीस धाबा धावपलकावरती सगळ्या पद्धतीचं या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये मात्र कमबॅक केला होता, आपण पाहिलं तर आक्रमण होतं, चार धावा दिल्या, दोनच विकेटे होत्या, मात्र आत्ता जयेश देवरेनं इथे मात्र पूर्णतः सामन्याला कलाटणी दिली या चेंडूवरती, बिग 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 स्मॅश इट सुपर सिक्स। धन्यवाद डीजे। आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख आशिष चाळके, आपण कृपया क्रीडा व्यासपीठाशी संपर्क साधा,
फाउंडेशन चे प्रसिद्धी प्रमुख आशीष चाळके। नक्कीच आपण पाहिलं तर इथे मात्र धावा आल्यात, त्या मात्र 25 धावा, मी पहिलेच म्हटलं होतं दडपण होतं, एका बाजूला 4 धावा आल्या होत्या फक्त आणि 2 विकेटचं पतन, मात्र संयम ठेवला जयेश देवरेने। बघा 4 चेंडूचा सामना केलाय, एक चेंडू डॉट आहे, बाकी 3 चेंडूवरती षटकार आहे, 2 बॅक टू बॅक षटकार लगावले, त्यानंतर आता मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला आणि या 3 षटकाराने मात्र या सामन्याला जिवंतपणा आणून ठेवलाय। स्पर्धा प्रमुख प्रवीण सावंत, कृपया आपण क्रीडा व्यासपीठाशी संपर्क साधा। धावा झाल्यात त्या मात्र 25 धावा, आपण पाहतोय धावापलकावरती 2 षटकांची सांगता झाले, तिसरं षटक घेऊन येतो तो मात्र आकाश सावंतच्या माध्यमातून। आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती मिलिंद शिंदे, नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र जयेश देवरे, बघा ज्याने चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स केलाय, 16 धावा, 4 चेंडूमध्ये 18 धावा जमवलेत त्या जयेश देवरेने। इथे मात्र मिलिंद शिंदे ऑन द फायर, परंतु तिथे मात्र जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेटच्या ठिकाणी सादरीकरण आपल्याला पाहायला मिळते, प्रेक्षक आहेत तिथे, तर पंचाचा निर्णय येईल त्याची वाट पाहिली जाईल। नक्कीच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचे क्षेत्रक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, धावा येतील त्या मात्र धावापलकावरती 27 धावा, 27 रन्स, आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। 2.1 चेंडूचा खेळ संपन्न झाला, अर्थातच 13 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावा झालेत त्या मात्र 27 धावा। इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल आहे आणि मिसफील्ड होते आहे, कव्हर करणं गरजेचं होतं आणि तिथे मात्र आपण पाहिलं कॅच ड्रॉप झालाय आणि धावा येतील धावपालकावरती। आतापर्यंत आपण पाहिल्यात तर 2 धावा, टोटल धावा झाल्यात स्कोर कार्डवरती 29 रन्स, आपण पाहतोय 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय। बघा मगाशी षटकार अडवला होता, मात्र यावेळेस कॅच होती, कॅच ड्रॉप झाली, कव्हर करणं गरजेचं होतं आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं थोडस मिस्टेक्स आपल्याला पाहायला मिळालं। मिलिंद शिंदे स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय, दुसऱ्या एंडवरती आपल्याला पाहिलं तर जयेश देवरे यावेळेस अक्रॉस द बॅट झाला होता, पहिल्याच ऑपस्टिक वरती क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं देखील पाहायला मिळते। एकच धाव इथे मात्र घेतली जाईल, एका धावेने धावपलक सरसावलं, धावसंख्या लागते धावपलकावरती 30 या अंकावरती, 30 रन्स आपण पाहतोय, 30 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कमबॅक करण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जातोय तो मात्र जय भवानी 11 संघाकडनं। यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल आहे, चुकी केले मात्र क्षेत्ररक्षक चूक करेल काय, यावेळेस आपण पाहतोय चांगला कॅच होईल, फलंदाज जयेश देवरे इन्फॉर्म होता, संयम ठेवणं गरजेचं होतं। एल बॅक टू पॅवेलियन डीजे। थँक्यू। तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे मात्र आता मात्र विकेट गेली, धावा आल्या त्या मात्र 30 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आकाश सावंतचं षटक मार्गक्रमण आपण पाहतोय, 2.4 चेंडूचा खेळ संपन्न झाला, एवढेच आपण जर पाहिलं तर इथे मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आकाश सावंतच्या माध्यमातून। बघा या गोलंदाजानं कमबॅक करून दिला जयेश देवरेनं, तिथे मात्र आपण पाहिलं तर निराश केलं, 3 षटकार घेतले होते, नंतर आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मी म्हणजे संयम ठेवला असता आणखीन शेवटचं षटक बॅलन्स होतं, हे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी चूक आहे। फुल टॉस चेंडू यावेळेस आक्रमण नक्कीच केले, गॅप आहे, वन बाउंस टन टला टन हा चौकार। तर नक्कीच चौकरण आपण पाहिलं तर धावा येतील धावपालकावरती 34 धावा, 4 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय, 34 रन्स धावपालकावरती 4 विकेटचं पतन आपण पाहिलं। पहिलं षटक बघा आपण पाहू शकाल, अडिकेत पवारच्या माध्यमातून हाताळलं गेलं, 4 धावा खर्च केल्या, 2 विकेटचं पतन आपण पाहिलं। दुसरं षटक अमर पवारनं हाताळलं, धावा खर्च केला 21, खूप खूप महागडं षटक, 1 विकेट घेतली। तिसरं षटक आकाश सावंतनं हाताळलं, धावा खर्च केल्या 9, 1 विकेट घेतली आहे। चौथं षटक आता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतंय, धावा झाले ते आतापर्यंत 34 रन्स आणि चौथ्या षटकासाठी इथे मात्र अंकुश चाळके याच्यावरती भरसा दाखवला जाईल। तिथे मात्र आपण पाहतोय अंकुश चाळके हे देखील एक चांगलं
खेळ करणारे व्यक्तिमत्व चांगला खेळ खेळणारा हा खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती भरसा दाखवलाय त्या पद्धतीने आपण पाहतोय कशा पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये पूर्णतः रंगले आणि तिथे चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल यात कोणती प्रकारची शंका नाही. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर स्ट्रायकरवरती आपण पाहतोय फलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळतोय लॉन्ग स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र मिलिंद शिंदे आणि गोलंदाजी मार्केटवरती अंकुश साळकेला आपण पाहतोय. फक्त 34 धावा झाल्यात. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 50 आकडा तुम्हाला पार करणं गरजेचं असेल. या षटकामध्ये तुम्हाला 16 धावा घेणे गरजेचे असेल तेव्हा तुम्हाला बिग फाईट सामना पाहायला मिळेल. तेव्हा तुम्हाला बिग फाईट करता येईल. तेव्हा तुम्हाला संघर्ष करता येईल आणि संघर्ष करण्यासाठी तुमच्याकडे इरादे असणं गरजेचं. त्यावेळेस अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अंकुशनं पहिला चेंडू आपण पाहिला डिलिव्हर केला पूर्ण तर सकला फलंदाज नितीन आणि मी जर म्हटलं तर तिथे मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3.1 चेंडूचा खेळ संपट झाला. चेंडू डॉट स्वरूपाचा आला. धाबा आहेत त्या 34 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक असेल मात्र चेंडू जाईल सीमरच्या पलीकडे. स्वीट साऊंड एस इट इज अ 6 डीजे. थँक्यू डीसी. नक्कीच आपण पाहिलं धावपालकावरती धावाल्या त्या मात्र आपण पाहतोय 40 धावा. त्यावेळेस आणखीन एक आक्रमण चढवलंय चेंडळामध्ये ट्रॅव्हल आहे क्षेत्ररक्षक असेल मात्र प्रेक्षक बनून राहील. आणखीन एक दमदार बॅक टू बॅक हा सौंदर्य दाखवणारा षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय अनुभव पणाला लावणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं एका बाजूनं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश साळकेवरती आक्रमण केलं. मी पहिलं म्हटलं होतं 50 आकडा पार होणं गरजेचं. दोन बॅक टू बॅक शॅकर आले धावा झालेत त्या 46. 50 धावा क्रॉसिंग झाल्यानंतर हा सामना प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरेल कारण दुसऱ्या बाजूनं देखील पलटवार होणं बॅलन्स आहे. सर्वांनी संघमालक महेशजी पवार यांचा कृषी 11 संघ त्या बाजूने देखील तुम्हाला पलटवार नक्कीच पाहायला मिळेल. मैदानामध्ये हा संघर्ष अस्तित्वाचा आपल्या संघ मालकासाठी खेळत असताना आपली जिद्द मेहनत आणि कसोटी इथे मात्र पणाला लावली जाते. त्यावेळेस आपण पाहतोय 46 धावा फुलटा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला. रफ्तार आहे टॅलेंट आहे फलंदाजाकडे चेंडू जाईल क्रॉस द बॉर्डर एंड फॉर रन्स. थँक्यू डीजे. आपण पाहतोय धावा पलकावरती धावा आल्या त्या मात्र 50 धावा. मी पहिलं म्हटलं होतं जर तुम्हाला सामन्यामध्ये रंगत पाहिजे तर या 6 चेंडूमध्ये 16 धावा येणं गरजेचं. अद्याप 4 चेंडू झालेत धावा आलेत त्या मात्र 16 धावा. 4 चेंडूमध्ये 16 धावा कम्प्लीट झाल्यात. धावा पलकावरती धावा आल्या त्या मात्र 50. अद्याप 2 चेंडू बॅलन्स आहे. इन टच इन फॉर्म लयामध्ये आहे तो मात्र फलंदाज नितीन. गती परिवर्तन यावेळेस मात्र पाहायला मिळते. आणखीन एक दमदार या चेंडूवरती पाहायला मिळतोय शकार डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहिलं तर धावा आल्या त्या मात्र 56 धाबा स्कोर कार्ड मधी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पॅनलाइज केलं गेलं असतं मात्र क्षेत्रशेक तैनात आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तिथे मात्र आपण पाहिलं तर धाव घेतली जाते सिंगल धाव घेतले धाव पलकावरती धावा आल्या त्या मात्र आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर 4 षटकांचं हे सत्र संपतं आणि धावा आल्या त्या मात्र 57 धाबा 57 रन्स आपण पाहतोय 4 विकेटचं पतन. बघा काय क्रिकेट आहे. क्रिकेटला रंग बदलणारा सरडा का म्हटलं जातं. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्यात त्या आणि कितनं 4 विकेट घेतल्या 2 पूर्णतः दडपण. दुसरं षटक टाकलं अमर पवारनं धावा खर्च केल्या 21 पूर्णतः दडपण हटलं गेलं. तिसरं षटक टाकलं आकाश सावंतनं धावा दिल्या 9 एक विकेट घेतली पूर्णतः दडपण पुन्हा आलं. चौथं षटक टाकलं अंकुश साळकेनं धावा खर्च केल्या 23 पुन्हा दडपण हटलं गेलं आणि सामना खुला झाला दोन्ही बाजूला. हा सामना 50-50
पर्सेंट तुम्हाला आता पाहायला मिळेल, कारण धाबा ठोकल्यात त्या मात्र प्रथम फलंदाजी करत असताना सन्मान्य संघ मालक शशिकांतजी शिंदे साहेबांचा जय भवानी इलेव्हन संघानं 57 धावा आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या ठेवली आहे प्रतिस्पर्धी संघासमोर सन्मान्य संघ मालक महेशजी पवार यांचा क्रिशिव इलेव्हन संघ। या दोन संघा दरम्यानची ही लढत तुम्हाला पाहायला मिळते, चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीचा क्रिकेटच्या ठिकाणी क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय, एक चांगल्या पद्धतीचा क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय, एक दर्जेदार खेळ आपण पाहतोय। आर्यन पेंट फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग पर्व 11 या 11 पर्वामध्ये तमाम खेळ रसिकांचं प्रेक्षकांचं व्यासपीठावरील मान्यवरांचं पंचांचं आमच्या समालोचन कक्षाचं आणि खेळाडू मित्रांचं पुनश्चित्या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनानी हार्दिकाधिक स्वागत। आणि धावा झाले त्या मात्र धावपलकावरती 57 धावा, गरज असेल ती मात्र 58 धाव्यांची, आणि या 58 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल या ऐकूया मायक्रोफोनवरती आमचे परम मित्र छत्तीस विभागातील एक गोड आभास अमित देशमुख यांना। हॅलो, केदारनाथ इलेव्हन आणि ओमसाई इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी क्रीडा व्यासपीठाच्या समोर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे। सन्मान्य श्री संजयजी कदम यांचे केदारनाथ इलेव्हन आणि सन्मान्य श्री सुभाजी सावंत यांची ओमसाई इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी क्रीडा व्यासपीठाच्या समोर लगेचच यायचे। धन्यवाद जगदीश सर, धन्यवाद विनोद, धन्यवाद राममोरी सर, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या इंग्रजी महिन्याप्रमाणे वर्षाप्रमाणे सर्वांना हॅपी न्यू इयर। आल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2021-22 पर्व 11 या पर्वामध्ये तमाम रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, संघ मालक, अतिथींचं आणि सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। या आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। अमित एक मिनिट, यानंतरचा सामना केदारनाथ इलेव्हन आणि ओमसा इलेव्हन या संघाचं नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय सुभाजी सावंत साहेब, खजिनदार कोयना पुनर्वसात मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे आणि पालघर आणि प्रणय गायकर। प्रणय तू पण आहे, प्रणय गायकर आणि सुभाजी सावंत। अनलिगल डिलिव्हरी, वाईटचा इशारा येतोय, वाईट बॉल येतोय, अवांतर धावसंख्येत भर पडते आहे। निश्चितपणे लेग स्टंपचा खूपच बाहेरचा चेंडू पंचांनी मात्र दंडित केलाय गोलंदाज नितीन याला। दोन धावा दहा फलकावरती लागतायत। दोन धावा पहिल्या चेंडूवर जर विचार केला तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये निलेश शाह भोसले यांनी चांगला चेंडू अडवला सर्कलच्या सीमारेषेच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। त्यानंतर पुढचा चेंडू नितीनचा वाईट आला। दोन धावा दहा फलकावरती आहेत। यावेळी ग्लान्स केलेला चेंडू जिंकला केदारनाथ इलेव्हन संघाने आणि आपला निर्णय अजय क्षेत्ररक्षण 20 शेप मध्ये खेळून काढला हा चेंडू। एक धाव निश्चितपणे पूर्ण होते, तीन धावा दहा फलकावरती लागतात। चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहू शकाल, एक तिकट अस्त्र आपल्याला पाहायला मिळतंय नितीनच्या माध्यमातून। काल देखील चांगला दिवस गाजवला मी म्हणेल नितीननी गोलंदाजीच्या माध्यमातून, आज सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय। एक अवंत धावसंख्येचा जर उल्लेख सोडला, यावेळी खालचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढतोय, तिथे सुद्धा सिंगल मिळते, सिंगल डबल धावफलकावरती मात्र नियंत्रित केलं जात आहे, ठेवलं जात आहे। नितीनच्या गोलंदाजांचं नियंत्रण अतिशय गतीवरती परिवर्तन आहे, गतीमध्ये स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते, कधी कधी व्हेरिएशन मिश्रण पाहायला मिळते आणि व्हेरिएशन इज व्हेरी गोपन व्हेरी वेपन म्हणतात ते, त्याप्रमाणे तो गोलंदाजी करतो आणि निश्चितपणे चांगली गोलंदाजी करतो, त्यामुळं फलंदाजांना रोखून धरण्यामध्ये यश मिळत आहे। लोवर फुलटॉस चेंडू, यावेळी पॉइंट क्षेत्राकडे चेंडू होता, यावेळी मात्र मिसफील्ड होते, चेंडू जात आहे सीमारेषा पलीकडे, अजूनही पंचांचा इशारा येणं बाकी आहे।
किती धावा मिळतील हे निश्चितपणे आपल्याला इशारा कळेल। तीन धावा, अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। खरं तर हा चेंडू जवळजवळ सीमारेषेच्या जवळ पोहोचला होता, पण मात्र अंतिम क्षणी पॉइंटच्या क्षेत्ररक्षणाने त्याला हाताने मात्र अडवण्यास प्रयत्न केला आणि निश्चितपणे अटेम्प्ट एफर्ट आपल्याला चांगला पाहायला मिळाला। तीन धावा मात्र रोखू शकला नाही, तीन धावांच्या मदतीने धावफलक मात्र सात अंकावरती पोहोचतो। यावेळी मात्र गॅप आपण पाहू शकाल, यावेळी सुचवली आणि निश्चितपणे दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या मधोमध यावेळी सर्कलच्या बाहेर हा चेंडू 1-2 बाउन्स रित्या सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचतोय। चार धावांसाठी येतोय हा चौकार। थँक्यू डीजे, पॉवर पेजचं सर्कल आहे आणि या सर्कलचा चांगला फायदा उठवतोय। मी म्हणेल विशाल सावंत ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय सर्कलच्या बाहेर चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय, कारण माहिती आहे की जागा आहे तिथे खेळण्यासाठी। लेग बिफोर द विकेटची अपील पाहायला मिळाली, यावेळी पंचाने दाद मात्र फेटाळली आहे। निश्चितपणे लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मोजली जाईल, एकच धाव मिळते विशाल सावंत या फलंदाजाला। चांगल्या प्रकारची गोलंदाजी नितीनचे आतापर्यंत मी म्हणेल, पण मागचा चेंडू वगळता त्या ज्या चेंडूवर चार धावा मिळाल्या होत्या तो चेंडू जर वगळला तर मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिले षटक समाप्त होतोय, दहा फलकावरती येतील 12 धावा, सहा चेंडू आणि 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक धावांचा जर चेंडूचा उल्लेख केला तर प्रत्येक चेंडू मागे 2 सरासरीने मात्र या षटकाच्या समाप्ती झाली आणि 12 धावा दहा फलकावरती लागतात। विशाल सावंतचा विचार केला तर 3 चेंडूवरती मात्र तो खेळतोय 6 धावांवरती आणि अंकुश शाळकेचा जर विचार केला तर 2 चेंडू 4 धावांवरती खेळतोय। एक चांगली सलामी देण्याचा प्रयत्न करतोय पॉवर पेजच्या सर्कलमध्ये। 4 षटकांचा खेळ आहे आपण पाहू शकाल, 4-4 मिनिटांचे षटक आपण पाहू शकाल आणि निश्चितपणे या 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा देखील मनसुबा घेऊन हे दोन्ही फलंदाज सलामीला आलेले पाहतात। विशालने कालचा खरं तर दिवस गाजवला, चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली। अंकुशला अजून सूर गवसला नाही, तो फॉर्ममध्ये यायला अजून वेळ घेतोय, सेट होण्यासाठी तो वेळ घेतोय आणि तो सेट झाला तर निश्चितपणे चांगले धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील। पण अंकुशने सेट होणं गरजेचं आहे। पॉवर पेजचं षटक समाप्त झालंय, 6 चेंडूवरती 12 धावा आल्यात। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येतोय सागर सकपाळ, यावेळी विशाल सावंत आपले इरादे स्पष्ट करतोय, आक्रमक करतोय। यावेळी या चेंडूचं स्वागत केलं, सीमारेषा पलीकडे जाऊन चेंडू थांबलाय। 6 धावांसाठी आला हा गगनचुंबी षटकार। थँक्यू ओडिझे, ज्या प्रकारे विशाल खेळतोय असं वाटतं की तो पवेलियनच्या आतमधूनच सेट होऊन आले की काय, कारण या प्रकारचे फटके अफलातून फटकेबाजी तो करतोय विशाल। हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला। अतिरिक्त उचळी गुड लेंथ स्पॉटवर पडता क्षणी मात्र चेंडूने घेतली आणि हा चेंडू मिस होतोय, डॉट चेंडूची समाप्ती झाली। निर्धाव चेंडू आलाय आपल्या विकेट एसटी रक्षाच्या हातामध्ये, चेंडू समाप्त झाल्यानंतर मात्र धावफलकावर धावा स्थिरावलेली पाहायला मिळतील। 18 या अंकावरती षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न नेहमीच चालू आहे विशालचा, तो सेट झालेला फलंदाज आहे आणि खराब चेंडूवरती आक्रमण करतोय, चांगल्या चेंडूला सन्मान देतोय। यावेळी झेलचा प्रयत्न केला जाईल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतं, यावेळी कोणती चूक होणार नाही मात्र विशाल सावंत बॅक टू पवेलियन पूर्णपणे शांतता पसरली, एक चांगला झेल पकडला आणि मला पहिला हादरा दिलाय यावेळी मात्र या संघाला, फलंदाजी करण्या संघाला। नवीन फलंदाज, थँक्यू, नवीन फलंदाज मैदानात रवाना होतोय। सचिन जाधव मात्र मैदान तिसऱ्या क्रमांकावरती, मात्र त्याला पाचारण केलंय कर्णधारांनी। अंकुश आणि सचिन जाधव ही जोडी आता मैदानात आपल्याला पाहायला मिळेल। अंकुशला स्ट्राईक निश्चित आहे, गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू शकाल। सागर सकपाळ चांगल्या प्रकारची गोलंदाजी ह्या चेंडूवरती केली आणि मात्र झेल सोपा झेल दिला गेला आणि विशाल सावंत मात्र बाद झालेला आपण पाहायला मिळाला। अतिशय लिगडलेलं पाहायला मिळते, चांगल्या प्रकारचा चेंडू, वॉर्निंग दिलेली आहे मात्र गोलंदाजाला स्क्वेअर लेगच्या अंपायर, फर्स्ट वॉर्निंग मात्र निश्चितपणे दिलेली आहे गोलंदाजाला।
अतिरिक्त उसळी आपण पाहू शकाल स्पॉट वर पडल्यानंतर शॉर्ट पिच चेंडू होता पण अतिरिक्त उसळीच्या कारणाने हा चेंडू बीड झालाय अंकुश साळके या विकेट केलाय पॉइंट क्षेत्राच्या मधोमध हा जाण्याचा प्रयत्न होता गॅप काढण्याचा प्रयत्न अंकुश झाला पण मात्र चेंडू क्षेत्ररक्षण हातामध्ये पोहोचतोय एकच धाव मिळते सिंगलनी मात्र धाव फलक 19 अंकावरती पोहोचेल सुरुवात चांगली झाली होती पहिले षटक मँडेटरी पॉवर प्लेचं 38 सर्कल मध्ये हे सर्कल पहिले षटक हाताळलं गेलं गोलंदाज नितीनने आणि त्याच्यावर धावा केले खर्च केल्या 12 चांगलं धावा आल्या पण परंतु मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं विशाल सावंतनी षटकार मारला त्यानंतर मात्र एक चेंडू डॉट खेळल्यानंतर झेल देऊन तो बाद झाला इथे कुठेतरी दडपण आले मी म्हणेल अंकुश वरती कारण विशाल जो स्फोटक फलंदाजी करत होता आक्रमण करत होता तो मात्र बाद झाल्यानंतर थोडस जो वन डाऊनचा खेळाडू आणि साईकचा सलामीचा जो फलंदाज होता अंकुश त्याच्यावर दडपण आलेलं पाहायला मिळते पण यावेळी मात्र लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आणि राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल सचिन जाधवला पाचारण केलं होतं कर्णधारांनी एक लेफ्ट आर्म फलंदाजासाठी निश्चितपणे ऍडव्हान्टेज असतं फोर आर्म्स मध्ये ताकद असते बडे मोठे मोठे हिट्स मारण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि ताकद असते निश्चितपणे हा सचिन जाधव मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल किरखिंडीकरणा तो नेहमी बिलॉंग करतो खेळताना पाहायला मिळतो यावेळी मात्र कृषी इलेव्हन संघाकडनं आपण पाहू शकाल यावेळी सचिन जाधव मात्र बिलॉंग करतोय शॉर्ट पिच चेंडू होता हा यावेळी अपील करतोय फलंदाज दाद मागण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र दाद फेटाळलेले पाहायला मिळते लेग स्टंपच्या यष्टीवरनं हा चेंडू आला यष्टी रक्षाच्या हातामध्ये आणि असं वाटलं सचिन जाधवला की वाईट जाईल की काय पण चेंडूची टप्पा पडल्यानंतर तो थोडा इन झाला आणि लेग स्टंपवरनं मात्र त्याची उसळी आपल्याला पाहायला मिळाली निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे षटक समाप्तीचा इशारा आलाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा आहेत 19 धावा 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असणार आहे क्रिशा इलेव्हन संघाला श्री केदारनाथ इलेव्हन संघाचे संघ मालक सन्माननीय संजयजी कदम साहेब यांचं इथे आगमन झालंय मी फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर सन्माननीय श्री हनुमंतजी सकपाल साहेब यांचं इथे आगमन झालंय मी फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो अमित नवीन गोलंदाज येतोय जयेश देवरे पण मी कौतुक करल सागर सकपाळचं ज्यावेळी त्यांनी गोलंदाजी हाताळली एक गडी बाद केला तोही मोठा हिरा त्याच्या जाळ्यामध्ये सापडला आणि कमीत कमी धावा खर्च केल्या 7 धावा खर्च केल्या पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र 7 धावा खर्च झाल्यात 19 धावा आपण पाहू शकाल धाव फलकावरती आहेत निश्चितपणे एक बाईच्या रूपात एक धाव होती त्याच्यामुळे 19 धावा धापलकावर येतात यावेळी सेट ड्राईव्ह पाहायला मिळते निलेश जाधव चेंडूवरती येतोय तदवर मात्र चेंडू वन बाउन्स रित्या साईड स्क्रीनच्या डोक्यावर जातोय 4 धावांसाठी येतोय आ म्हणता चौकार थँक यू डिझे चेंडू फटवायचे 4 धावांचा आता मात्र सूर गवसलेला पाहायला मिळतोय अंकुश साळकेला हाणामारी करण्याचा प्रयत्न करतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय निश्चितपणे थोडा सेट झालेला दिसतोय ओहो शॉर्ट पिच डिलिव्हरी यावेळी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली ब्रह्मास्त्राचा वापर केला या चेंडूवरती मात्र गतीमध्ये परिवर्तन मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज जयेश देवरेची आणि इथे मात्र फसलाय अंकुश साळके असलं वाटलं होतं की पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू काढण्याचा प्रयत्न करायचा होता पण मात्र डिलिव्हरी स्लो असल्या कारणाने अंकुश इथे फसतोय निर्धाव चेंडूची सांगता यावेळी स्वाईप स्वीप मारण्याचा प्रयत्न सर्कलच्या बाहेर चेंडू मिड विकेटचा क्षेत्र अशा गोळीच्या वेगाने चेंडूवर येतोय तद्वर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला फलंदाज यावेळी मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सचिन जाधव मात्र माघारी परतेल गरज नव्हती चेंडू हातात होता पहिली धाव घेतली होती सकारात्मकरित्या धाव घेतली होती पण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला सचिन जाधवचा स्ट्राईक सोडली आणि तिथेच मात्र क्षेत्ररक्षण केलेली फेकी आणि तिथे कलेक्ट ज्या प्रकारे विकेट किपरने केलं इथे सचिन जाधव मात्र माघारी परतेल स्पीड अप करायचंय जास्त वेळ घेऊ नका बॅट्समन पाठवायचंय जास्तीत जास्त आपण
वेळ कमी खर्च करायचा, कारण सामने आपल्याला भरपूर खेळवायचे, त्यामुळे वेळेचं बंधन सर्वांवर असणार आहे. पंचांना सुद्धा विनंती की टायमिंग दिलेल्या स्टॉपवर्स लावा, त्या टाइममध्ये आपला षटक समाप्त झालं पाहिजे, त्यामुळे सर्वांनी याची दखल घ्यायची की आपण वेळ करू नये. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती, विशाल अमर पवार, माफ करा अमर पवार हा फलंदाज येतोय मैदानावरती. सोवर डिलिव्हरी, यावेळी चेंडू कोकॉर्नरच्या दिशेने सरसावत, सर्कलच्या बाहेर एकच धाव मिळते फलंदाज अमर पवार या फलंदाजाला. एकेरी दुहेरी धाव्यांच्या मदतीने थोडं थोडं का होईना, थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात त्याप्रमाणे धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. पण अंकुश सेट झालेला आहे, त्याला मात्र आक्रमण करावं लागेल, कारण तिसरं षटक प्रगती, दुसरं षटक प्रगती, तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. हो, यावेळी अतिशय चांगली डिलिव्हरी, पण इथे मात्र विकेट किपर मिस होतोय. फलंदाज बीट झाला, पण मात्र विकेट किपर सुद्धा बीट होतोय. सरळ चेंडू भरधाव वेगाने जातोय साईड स्क्रीन कडे, चार धावांसाठी येतोय चौकार. धाव फलकावरती धावा आहेत 29 धावा, 29 लॉस ऑफ 2 विकेट. थँक यू ओडिसे. सात चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज आहे. सात चेंडू बाकी, 29 धावा. अंकुश आगे फुलटॉस चेंडू होता, यावेळी मात्र थोडासा गॅप या ठिकाणी मात्र निवडलाय स्क्वेअरच्या फिल्डर कडनं, मात्र मिसफील्ड होते. चेंडू सरळ जातो सीमारेषा पलीकडे, चार धावांसाठी येईल चौकार. थँक यू डीजे. चला फलंदाज पाठवायचे त्या ठिकाणी आलेत. सहा चेंडू शिल्लक आहे, षटक समाप्त झालंय आणि दहा फलकावरती 33 धावा अजूनही गरज आहे. 25 धावांची, सहा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. अंकुश शाळके मैदानात तंबू ठोकून उभा आहे, पण अंकुश शाळकेला सिद्ध करावं लागेल. एसपीएलच्या मैदानावरती त्यांनी बाईक घेतली होती, द मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला भेटला होता एसपीएल वरवाटेच्या मैदानावरती, पण यावेळी सॉरी वरवाटच्याच मैदानावरती, पण यावेळी अंकुशला सिद्ध करावं लागेल का मला मॅन ऑफ द सिरीज भेटलं होतं, कारण सात चेंडू आहेत 25 धावांची गरज आहे. मात्र साईकला उभा आहे फलंदाज अमर पवार. सात चेंडू 25 धावांची गरज, आपण 26 धावा चेस होताना सुद्धा पाहिल्यात, सहा चेंडू मध्ये 29 धावा सुद्धा चेस होताना कालच्या दिवसामध्ये पाहिल्यात झालेल्या आहेत सहा चेंडू मध्ये. यावेळी मात्र आत्ता मात्र निर्णय थोडासा परिवर्तन झालाय, थोडं टायमिंग वेगळं आहे, वेळ बदललेली आहे, दिवस बदललेला आहे, फलंदाज बदलले आणि गोलंदाज सुद्धा बदलले आहेत. सात चेंडू 25 धावा, पंचांकडे दाद मागितली जाते, साईक सोडली आहे यावेळी मात्र फलंदाजांनी. काय होते, काय घडतंय यावेळी, मात्र फलंदाज अमर पवार होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. चला फलंदाज पाठवायचे मैदानात, जास्त वेळ घेऊ नका. पाच चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे अजूनही 25 धावांची. चार षटकार एका चौकाराची अपेक्षा असेल कर्णधाराला, कृषी इलेव्हन संघाला. नवीन फलंदाज येतोय आकाश सावंत मैदानावरती असेल, पण साईकला असेल अंकुश साळके. पुन्हा एकदा त्याला आठवण करावी लागेल एसपीएलच्या मैदानाची. स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता आणि खालापूर तालुक्यातला पहिला बाईकवीर म्हणून त्याची नोंद झाली होती. यावेळी मात्र अंकुश साळकेला सिद्ध करावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू दाखवून दिला अंकुश आके, का मी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला होता यावेळी दाखवून दिले. शॉर्ट पिच चेंडू वरती मात्र दिशा दिली, टायमिंग अफलातून पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, येतो सहा धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे.
चार चेंडू आता 19 धावांचं समीकरण असेल. या षटकाराने समीकरण बदललं. जिथे पाच चेंडूवरती 25 धावा आव्या होत्या तिथे मात्र एक ह्या चेंडूवर षटकार लगावल्यानं मात्र चार चेंडू आणि 19 धावांची आता गरज असणार आहे. अंकुश साळके फॉर्म मध्ये येतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लास दाखवून देते, फॉर्म दाखवून देते, त्याचा फॉर्म परत आला आणि क्लास सुद्धा दाखवून देतोय. अंकुश साळके षटकाराच्या सहाय्याने मात्र धावांचा वेग वाढतोय. गरज आहे चार चेंडू आणि 19 धावांची. एकाच षटकार गोलंदाजावरती दडपण टाकू शकत. ओहो बॅटचा इनसाइड बॉटम एज दाखवून चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये सरसावतोय. अंकुश साळके स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता मात्र आकाश सावंत हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. पण अंकुशने मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. इथे एका या चेंडूवरती एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, स्ट्राईक सोडण्याचा प्रयत्न केला आकाशने आणि अंकुशने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. तिथं आकाश सावंत बाद होतोय पण अंकुशने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले कारण त्याला माहितीये मी फॉर्म मध्ये मी षटकार चौकार खेचू शकतो. कारण आता मात्र तीन चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे 18 धावांची. तीन चेंडू 18 धावा म्हणजे तीन षटकार. निश्चितपणे तीन चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. तीन षटकार लगावायचे आहेत अंकुशला. स्ट्राईक तर घेतले, बघूया पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतोय का मी अंकुश साळके. शॉर्ट पिच चेंडू, यावेळी मात्र चेंडू फटका फसतोय की नाही. यावेळी मात्र चेंडूला मात्र दिशा दिली. वेगाने चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. डिफेक्ट विकेटच्या डोक्यावरून सहा धावांसाठी येतोय गगनचुंबी षटकार. चला चेंडू फेकायचं लगेच आजमध्ये. चेंडू पाठवा चेंडू. कृषी विलीवन संघ मात्र आपला फॉर्म मध्ये पुन्हा एकदा येतोय. अंकुश साळके सिद्ध करून दाखवतोय. एखादा चेंडू जर डॉट निघाला तर मात्र कृषी इलेव्हन संघाला परतीचा प्रवास करावा लागेल आणि अजून एखादा फटका आला तर मात्र कृषी इलेव्हन संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल आपल्या या सामन्यामध्ये. गरज आहे 12 धावांची आणि चेंडू शिल्लक आहे दोन चेंडू आणि 12 धावा अर्थात दोन षटकारांची गरज. अंकुश साळके मात्र षटकारांची आतषबाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे जाऊन थांबेल. अंकुश साळके इन फॉर्म, हवाई फायर, इन फायर इन अंकुश साळके. गुड बॅटिंग, गुड क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी आक्रमक फटका, सहा धावांसाठी बॅक टू बॅक षटकार. थँक यू डीजे. मैदान तापलाय, खेळाडू तापलेत, फलंदाज तापलाय. गरज होती तीन चेंडू मध्ये तीन षटकारांची. लागोपाठ दोन षटकारा आलेत कृषी इलेव्हन संघाच्या अंकुश साळके कडून. आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे. गरज आहे एका षटकाराची, सहा धावांची. हा चेंडू येणार का गुडलेन स्पॉट वरती, हा चेंडू येणार का फुलटॉस, हा चेंडू येणार का सीमारेषा पलीकडे जाऊन थांबणार का. अनेक प्रश्न पडले असतील इथल्या प्रेक्षकांना पण अंकुश साळके दाखवून देईल यावेळी मात्र षटकार येणार की चौकार. पंच एक चेंडू आणि सहा धावांची गरज. थोडासा दडपण आणण्याचा प्रयत्न करतात फलंदाजावरती कारण आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. पंचांनी हेरलाय क्षेत्ररक्षण कुठं लावलंय. गरज आहे यावेळी बघण्याची क्षेत्ररक्षणामध्ये फॉरवर्ड एक्स्ट्रा क्लोज फॉरवर्डला आपण पाहू शकाल हा फल क्षेत्ररक्षक लावलाय. कारण की फलंदाज या ठिकाणी थोडासा घाबरला जातो यावेळी क्षेत्ररक्षक असल्या कारण दडपण येतं त्याच्यावरती मोठे फटके मारण्यासाठी. पण दडपण मला वाटते रिलीज करू शकतो अंकुश साळके एवढा ताकदवर फलंदाज आहे. कारण गरज आहे एक चेंडू आणि सहा धावांची एका षटकाराची गरज कृषी इलेव्हन संघाला या सामन्यामध्ये परत येण्यासाठी आणि जिंकण्यासाठी. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय आणि काय बिघडतंय. हो यावेळी मात्र हा चेंडू सोडलाय फिल्डर च्या मात्र यावेळी सामना हातातून सुटतोय कृषी इलेव्हन संघाच्या. खर तर बॉल चेंडू चांगला होता पण फटका मात्र फसला, चेंडू खाली राहिला. मोठा फटका मारण्याचा इरादा नक्की केला होता अंकुशने असं वाटलं की ज्या प्रकारे बॅट तळपली होती षटकार जाईल की काय. पण एफर्ट जो प्रयत्न केला अंकुश, सॅल्यूट अंकुश तुला, ज्या प्रकारे तू प्रयत्न केलास बॅक टू बॅक दोन षटकार आले, तब्बल तीन षटकार तू खेचलेस. पण मात्र निराशा हाती आली आणि यावेळी मात्र
जय भवानी संघ या सामन्यामध्ये कलाटणी देऊन जिंकतोय कृषी।